Today we'll see some another numericals which based on our turnbuckle. So in our last lecture we discuss design process of turnbuckle and one numerical which based on turnbuckle. Today we'll see some another numerical. First of all, tell me, have you done your homework problem? Yes sir, WhatsApp la patavle photo. Okay, fine. I will just check it. So, is there any problem with that numerical? No, sir. Okay, because these are the important numericals as an exam point of view. In case of exam, they ask a numerical which based on either quarter joint, knuckle joint or turnbuckle. One numerical is definitely will be in your exam. So we'll wait for 5 minutes, 2 minutes, and then we'll start our first numerical which based on our turnbuckle. Okay, students, so let's see a numerical which based on our turnbuckle. First of all, we'll discuss the homework numerical and then we solve it. So this is our second numerical which was given for your homework problem. Okay, so this one is our numerical. Design a turnbuckle subjected to a pull load 5 kN, then the material of a rod and nut are FEE380 and the factor of safety is 5. So at first we have to know convert kilonewton into newton of that load. So that's why 5 kilonewton, if you multiply it by 10 raised to 3, then it becomes newton. Then we have to know, we have to calculate design load, and we can calculate design load by multiplying to normal load with 1.25, then it becomes 6.25 into 10 raised to 3. So design load apan ka ghetto, because in that rod there is threaded section, that's why for we calculate design load. And if the simple rod, then we have to consider only this given load. But if in that rod if there is threaded section, then at that case we have to consider design load. Then yield stress, they give us
380 न्यूटन पर एमएम स्क्वायर एंड फैक्टर ऑफ सेफ्टी इज गिवन 5। सो फॉर कैलकुलेटिंग डिफरेंट स्ट्रेसेस वी हैव टू डिवाइड दिस फैक्टर ऑफ सेफ्टी विद दैट यील्ड स्ट्रेंथ। सो सिग्मा टी दैट मीन्स टेंसाइल स्ट्रेस। फर्स्ट ऑफ ऑल वी हैव टू कैलकुलेट सिग्मा स्ट्रेस, सिग्मा टी दैट मीन्स टेंसाइल स्ट्रेस। सो 380 डिवाइड बाय 5 इट बिकम्स 76 न्यूटन पर एम स्क्वायर। देन टाउ, सो एज वी नो देर इज वन रिलेशन टाउ दैट मीन्स शियर स्ट्रेस इज नथिंग बट 0.5 ऑफ सिग्मा टी। सो इफ यू मल्टीप्लाई इट विथ 0.5 देन इट बिकम्स 38 न्यूटन पर एमएम स्क्वायर। सो दिस इज आवर गिवन डेटा। देन ऑन द बेसिस ऑफ दैट वी हैव टू डिजाइन आवर टर्न बकेट। सो लेट्स सी डिजाइन प्रोसेस ऑफ आवर टर्न बकेट। स्टेप नंबर वन, डिजाइन ऑफ रॉड। सो एज यू नो इन ऑल जॉइंट्स दैट मीन्स क्वार्टर जॉइंट, नकल जॉइंट और टर्न बकल, स्टेप नंबर वन इज कॉमन डिजाइन ऑफ रॉड। सो हियर ऑल्सो वी हैव टू डिजाइन रॉड फर्स्ट। लेट सी, टू डिजाइन रॉड एंड एज यू नो इन टर्न बकल देर इज थ्रेडेड सेक्शन। सो दैट्स वाई वी हैव टू कंसिडर टेंसाइल लोड एंड कंसिडर डिजाइन लोड, टेंसाइल फेल्यूर एंड कंसिडर डिजाइन लोड। सो पीडी इज इक्वल टू 1.3 इंटू पी। सो लेट्स सी, दिस वन इज अवर रॉड, थ्रेडेड रॉड, एंड इफ वी अप्लाई टेंसाइल लोड देन देर इज अ चांसेस ऑफ ब्रेकेज ऑफ अवर रॉड एट दिस सेक्शन, एंड इफ द रॉड गेट ब्रेक देन नाउ वी हैव टू कंसिडर द टेंसाइल स्ट्रेस। लेट्स सी, इफ द रॉड गेट ब्रेक एट दिस सेक्शन देन द क्रॉस सेक्शन एरिया विल बी लुक लाइक दैट हैचिंग लाइन विच इंडिकेट्स दैट दिस वन इज अवर फेल्यूर ऑफ अवर रॉड अंडर टेंसाइल। सो वी हैव टू कैलकुलेट दिस एरिया। फॉर्मूला फॉर सर्क्युलर शेप एरिया दैट इज पाई बाय फोर डी सी, पाई बाय फोर डी स्क्वेर, एंड हियर डी दैट मीन्स डी सी विच इंडिकेट्स दैट कोर डायमीटर। सो एज वी नो कोर डायमीटर दैट मीन्स द मिनिमम डायमीटर, एंड कैपिटल डी इज नथिंग बट मेजर डायमीटर और नॉमिनल डायमीटर। सो वी कंसिडर हियर डी सी कोर डायमीटर बिकॉज फेल्यूर ऑफ दैट रॉड नॉट ऑन थ्रेड, वी कंसिडर फेल्यूर ऑफ रॉड। सो दैट्स वाई वी कंसिडर डायमीटर दैट इज डी सी। देन इंसर्ट वैल्यू सिग्मा टी इज गिवन, दे गिव्स अस 76, देन दिस 4 बिकम्स एट न्यूमरेटर, देन 6.25 दैट इज आवर डिजाइन लोड डिवाइड बाय पाई बाय पाई इंटू डी सी स्क्वायर। सो फ्रॉम हियर विल गेट वैल्यू डी सी एट इज नथिंग बट 10.23 mm। सो इफ यू सॉल्व इट देन विल गेट आंसर डी सी इक्वल्स टू 10.23 mm। नाउ इफ इन प्रॉब्लम इफ दे गिव्स अस स्टैंडर्ड टेबल देन फ्रॉम दैट डी सी वी हैव टू रेफर स्टैंडर्ड टेबल एंड देन कैलकुलेट सॉरी एंड डिसाइड वैल्यू ऑफ नॉमिनल डायमीटर एंड पिच ऑल्सो, नॉमिनल और मेजर डायमीटर एंड पिच। बट इन दैट न्यूमेरिकल दे डोंट गिव अस एनी काइंड ऑफ स्टैंडर्ड टेबल। सो दैट्स वाई फॉर डिसाइडिंग दिस मेजर डायमीटर वी हैव सम रिलेशन दैट इज d इज इक्वल्स टू डी सी अपॉन 0.84। जर आपल्याकडे स्टँडर्ड टेबल अवेलेबल दिले नसेल किंवा मग स्टँडर्ड टेबल न्यूमेरिकल मध्ये दिलेला नसेल त्या केस मध्ये आपल्याला नॉमिनल और मेजर डायमीटर या रिलेशनने फाइंड आउट करायचे। फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट डी सी अँड देन डिवाइड दॅट डी सी बाय 0.84 देन विल गेट डी अँड डी इज नथिंग बट मेजर डायमीटर और नॉमिनल डायमीटर। नाउ इफ यू डिवाइड दिस बाय 0.84 देन वी विल गेट वैल्यू डी इज इक्वल टू 12.18 इज इक्वल टू 14 mm। बरोबर, इथपर्यंत आपलं कालच्या लेक्चर मध्ये झालं होतं। बरोबर, आता याच्या पुढचं आपल्याला न्यूमेरिकल्स हा सॉल्व करायचा। सो आफ्टर डिसाइडिंग दिस नॉमिनल डायमीटर और मेजर डायमीटर वी हॅव टू फायनलाइज ऑल द डायमेन्शन्स ऑफ अवर टर्न बकल बाय युझिंग दिस इम्पेरिकल रिलेशन्स। बरोबर, बघा आपल्याकडे काही इम्पेरिकल रिलेशन्स आहेत आणि आपला एकदा का हा डी फायनलाइज झाला नॉमिनल डायमीटर तर आपल्याला हे सगळे डायमेन्शन्स फायनलाइज करायचे, आणि हे डायमेन्शन काय दाखवतात
तर तुमच्या डिझाईन प्रोसेस मध्ये मिनिमम तुमचे हे डायमेन्शन्स पाहिजे, तरच तुमची डिझाईन ही सेफ असणार आहे. ह्याच्यापेक्षा जास्त असले तर नो डाऊट, बट मिनिमम युअर डायमेन्शन्स विल बी दिस मच. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट वन, लेंथ ऑफ कपलर नट एल इज इक्वल्स टू, सो इम्पेरिकल रिलेशन फॉर कपलर नट, दॅट लेंथ ऑफ कपलर नट इट इज डी टू 1.25 इंटू डी, जे डी जो काही तुमचा नॉर्मल डायमीटर आला असेल तिथून ते 1.25 इंटू डी जी काही व्हॅल्यू येईल तिथपर्यंत तुमचं हा कपलर नट तुमची असायला पाहिजे. बरोबर, सो इफ यू कॅल्क्युलेट इट देन ऍज वी नो द डायमीटर इज 14 mm, नॉमिनल डायमीटर इज 14 mm. आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, एक तर तुम्ही डीचीज व्हॅल्यू ऍज अ कपलर नट म्हणून घ्या, कपलर नटची लेंथ म्हणून घ्या, किंवा 1.25 इंटू डी पर्यंत जी काही व्हॅल्यू असेल ती तुम्ही त्या रेंज मधली तुम्ही कोणती पण व्हॅल्यू घेऊ शकता. आपण काय करू, जी काही आपली नॉमिनल डायमीटर आलेला असेल तोच व्हॅल्यू आपण इथे घेऊ. सो डी इज इक्वल्स टू एल इज इक्वल्स टू 14 mm. आता इथे सेकंड स्टेप आपल्याला गरजेची नाही, कारण आपल्याला त्यांनी सिग्मा सी दिलेला नाहीये. बरोबर, सिग्मा सी नाही, त्यामुळे हा फॉर्म्युला आपल्याला लागणार नाही. सेकंड स्टेप ही आपल्याला नंबर ऑफ टर्न्स एन पी हे आपल्याला हे रिलेशन उपयोगी पडणार नाही. देन नेक्स्ट वन इज डायमीटर ऑफ कपलर नट, दॅट मीन्स कॅपिटल डी. इम्पेरिकल रिलेशन इज 1.25 इंटू डी, मग आपला डी किती आलेला आहे 14 mm, त्याला आपण 1.25 ने मल्टिप्लाय करू, देन इट बिकम्स 17.5 से 18 mm. वेट अ मिनिट, ओके. नेक्स्ट वन इज डी वन इनर डायमीटर ऑफ कपलर, इम्पेरिकल रिलेशन इज डी वन इज इक्वल्स टू डी प्लस सिक्स, सो डी इज अवर 14 mm एंड प्लस सिक्स इज इक्वल्स टू 20 mm. सो फ्रॉम दिस इम्पेरिकल रिलेशन विल गेट आउटर डायमीटर ऑफ कपलर एंड रिलेशन इज कैपिटल डी टू इज इक्वल्स टू 1.5 इंटू डी, सो 1.5 इंटू डायमीटर डी इज 14 mm, सो इट इज 21 एंड वी राउंड अप इन केस ऑफ इवन नंबर, सो दॅट्स वाय 22 mm. देन लेंथ ऑफ कपलर नट्स कॅपिटल एल इज इक्वल्स टू 6 टाइम्स ऑफ डी, सो दॅट्स वाय एल इज इक्वल्स टू 6 इंटू 14 mm, 84. देन टी वन 0.75 इंटू डी, सो इट इज 10.5. एंड लास्ट वन थिकनेस ऑफ कपलर नट स्मॉल टी इज इक्वल्स टू 0.5 इंटू डी, सो 0.5 इंटू 14 इट बिकम्स 7 mm. सो ऍट फर्स्ट स्टेप कशा आहेत बघा, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कॅल्क्युलेट डी सी, दॅट मीन्स कोर डायमीटर. देन नेक्स्ट स्टेप इफ दे गिव्ज अ स्टँडर्ड टेबल देन रेफर दॅट टेबल अँड फायनलाइज व्हॅल्यू ऑफ नॉमिनल डायमीटर अँड देन द इम्पेरिकल रिलेशन्स. इफ देर इज स्टँडर्ड टेबल इज नॉट अवेलेबल देन यूज दिस रिलेशन अँड फायनलाइज युअर नॉमिनल डायमीटर अँड देन नेक्स्ट स्टेप वी हॅव टू फायनलाइज ऑल द डायमेन्शन्स बाय युझिंग दिस इम्पेरिकल रिलेशन्स अँड आफ्टर दॅट our design actual design process will be get start. So design of coupler nut, so in case of shear failure of threads, so formula for shear stress, that's why tau is equals to pd upon a. Here also we consider design load because we go through that threaded section, hence we have to use here design load. Normal formula kya asto shear stress cha, load upon area. पण इथे आपण घेताना डिझाईन लोड घेतोय. मी परत परत सांगतोय का सांगतोय, कारण एक्झाम मध्ये बऱ्याचशा मुलांच्या मिस्टेक होतात. इथे डिझाईन लोड ऐवजी डायरेक्ट इथे नॉर्मल लोड घेतात आणि सगळे इक्वेशन चुकतात. सो हिअर इन केस ऑफ दॅट थ्रेडेड सेक्शन, दॅट्स वाय वी हॅव टू कन्सिडर डिझाईन लोड. देन एरिया, एरिया सरकमफरन्स आहे त्यामुळे आपण पाय घेतो. डी सी इज द कोर डायमीटर अँड एल इज द लेंथ ऑफ नट. हे सगळं आपण कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं आणि डिझाईन प्रोसेस मध्ये बघितलं. बरोबर, सो वी जस्ट वॉन्ट टू इन्सर्ट व्हॅल्यूज. सो टाऊ 38 Nm², देन डिझाईन लोड इज 6.25 × 10⁻³, देन पाय इंटू 10.23. 10.23 दिस इज अवर कोर डायमीटर. बरोबर, जे काही कोर डायमीटर आपण इथे कॅल्क्युलेट केलाय तोच घ्यायचा कोर डायमीटर.
लेट्स सी, डीसी इक्वल्स टू 10.23. इथे डी नाही घ्यायचंय, आपल्याला डीसी घ्यायचंय बरोबर, कोर डायमीटर. सो दॅट्स वाय डीसी इज अवर 10.23 अँड हेन्स वी हॅव टू कन्सिडर डीसी, वी हॅव टू इन्सर्ट डीसी एज अ 10.23. बघा डीसी आहे त्यामुळे आपण 10.23 व्हॅल्यू घेतली. अँड देन फायनलाइज, सॉरी, देन कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ एल. सो टेल मी व्हॅल्यू ऑफ एल, 5.11, फाइव कॅल्क्युलेट इट अँड टेल मी. पॉइंट इलेवन सर 5.11. ओके, सो एल इज 5.11 mm. सो वी हॅव सम इम्पेरिकल रिलेशन फॉर दॅट लेंथ, लेंथ ऑफ कपलर नट, अँड इट इज एल इज इक्वल्स टू डी टू 1.25 डी. म्हणजे आपल्याला, आपल्याकडे काही रिलेशन आहे डी डी लेंथ ऑफ कपलर नट. तुम्ही जो काही तुमचा नॉमिनल डायमीटर आला असेल तो घेऊ शकता, किंवा तिथून ते 1.25 इंटू डी जी काही व्हॅल्यू असेल ती तुम्ही मेजर करू शकता. मग आपण काय करतोय, एल इज इक्वल्स टू डी इक्वल्स टू 14 mm, कारण आपला डी किती आला आहे 14 mm, त्यामुळे लेंथ ऑफ कपलर नट सुद्धा मी किती घेतली 14 mm. फॉर्म्युलाने जे आपली येते ती कमी येते बरोबर, 5.11. आणि आपल्याला माहिती इम्पेरिकल रिलेशन पेक्षा कमी आपले व्हॅल्यू नको आहे. इम्पेरिकल रिलेशन पेक्षा कमी जर आली तर तुमची डिझाईन प्रोसेस ही सेफ राहणार नाही, त्यामुळे आपल्याला जे काही कमीत कमी इम्पेरिकल रिलेशन इतकी तरी आपल्याला व्हॅल्यू घेणं गरजेचं आहे. मग इम्पेरिकल रिलेशन काय सांगतो, लेंथ ऑफ कपलर नट इज इक्वल्स टू डी टू 1.25 इंटू डी. मग आपल्याकडे जो काही डी आलेला असेल तो तुम्ही तोच ऍज अ लेंथ ऑफ कपलर नट म्हणून घेतला. दॅट्स वाय एल इज इक्वल्स टू डी इज इक्वल्स टू 14 mm, अँड हेन्स फ्रॉम दॅट विल गेट लेंथ ऑफ कपलर नट. आफ्टर दॅट नेक्स्ट स्टेप, टर्न बकल. आता जे जे काही नवीन नवीन स्टुडंट आज आलेले दिसत आहेत बरोबर, त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो, कपलर नट आपल्याला टर्न बकल डिझाईन करायचे बरोबर. टर्न बकल मध्ये मोस्टली तीन पार्ट असतात. फर्स्ट वन इज थ्रेडेड रॉड, याला लेफ्ट हँड थ्रेड्स असतात आणि राईट हँड थ्रेड्स असतात. देन सेकंड वन इज कपलर नट अँड थर्ड वन इज कपलर बरोबर. अशी आपल्याला ही टर्न बकल आहे, त्याची आपल्याला डिझाईन प्रोसेस बघायची. आता सध्या आपण हा रॉड डिझाईन केलाय, याच्यानंतर लेंथ ऑफ कपलर नट म्हणजे स्मॉल एल फायनलाइज केली. आता इथून पुढे आपल्याला कॅपिटल डी फायनलाइज करायचंय, दॅट मीन्स डायमीटर ऑफ कपलर नट. सो लेट सी, आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट दॅट मीन्स कॅपिटल डी. आता ज्यावेळेस फेल्युअर होतं बरोबर, ज्यावेळेस तुम्ही टेन्सर लोड अप्लाय करणार आहात बरोबर इथून, तर हा जो काही कपलर नट आहे, सो देर इज अ चान्सेस ऑफ ब्रेकेज ऑफ दॅट कपलर नट इन दॅट सेक्शन बरोबर. या सेक्शन मध्ये तुमचा कपलर नट काय होऊ शकतो, फेल होऊ शकतो. आणि जर तो फेल झाला तर तो कसा दिसणार, त्याचा क्रॉस सेक्शन कसा दिसणार आपल्याला, इट लुक्स लाईक दॅट. सो दॅट्स वाय वी कन्सिडर हिअर टेन्साइल फेल्युअर, हेन्स लोड स्ट्रेस इज इक्वल टू लोड अपॉन एरिया. आता इथे घेताना बघा, इथे घेताना मी नॉर्मल लोड घेतलाय बरोबर, इथे मी डिझाईन लोड नाही घेतली. का बरं नाही घेतला, कारण बघा इथे काय, तर आपण थ्रेडेड सेक्शनचा कॉन्टॅक्ट येत नाही आपल्याला. आपला जो काही एरिया जो घ्यायचा आहे क्रॉस सेक्शन एरिया, तो आपल्याला कपलर नटचा घ्यायचा आहे बरोबर. मागच्या केस मध्ये आपल्याला थ्रेडेड सेक्शन चा एरिया घ्यायचा होता, त्यामुळे आपण तो सिग्मा डी सॉरी पीडी आपण कन्सिडर केला. इथे आपण नॉर्मल लोड का घेतलाय, कारण कपलर नटचा एरिया आपल्याला घ्यायचा आहे बरोबर. सो एरिया आपल्याला हा हॅचिंग वाला एरिया कन्सिडर करायचा आहे, तो कसा मिळेल मला, या बिग एरिया मधनं हा स्मॉल एरिया मी मायनस केला की मग मला हा हॅचिंग एरिया मिळणार आहे बरोबर. सो दॅट्स वाय एरिया इज इक्वल्स टू पाय बाय 4 कॅपिटल डी स्क्वेअर. कॅपिटल डी इज नथिंग बट आउटर डायमीटर ऑफ कपलर नट मायनस स्मॉल डी, दॅट मीन्स मेजर डायमीटर ऑर नॉमिनल डायमीटर. मग त्याचा तो फॉर्म्युला आपण बघितला बरोबर. आता इथे बघा, तुमचा डी डी किती आहे, तुमचा फोर्टीन एम एम बरोबर. मग तो आपल्याला इथे इन्सर्ट करायचा, 14 mm. लेट सी, डी इज इक्वल्स टू 14 mm ही व्हॅल्यू इन्सर्ट केली. त्यानंतर
सिग्मा टी दिलेला आहे आपल्याला, लोड जो काही नॉर्मल लोड आहे तो घेतला मी 5 × 10⁻³, डिझाइन लोड नाही घेतला मी, बरोबर 5 × 10⁻³ हा नॉर्मल लोड आहे. देन π/4 कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर, स्मॉल डी आपल्याला माहिती आहे 14 mm जो आपण मागे डिझाईन केलेला, बरोबर स्मॉल डी इज नॉमिनल और मेजर डायमीटर. देन टेल मी द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल डी, कॅपिटल डी ची व्हॅल्यू सांगा. सर 16.72 mm येते, त्याला राउंड फिगर केल्यावर 18 mm. लेट सी, व्हॅल्यू ऑफ कॅपिटल डी इज इक्वल्स टू 16.72, बरोबर. आता याला आपण राउंड अप करून घेऊ, बरोबर. तर राउंड फिगर जर केलं तर 16.72 ला तसं बघायला गेलं तर 17 यायला पाहिजे, बरोबर राउंड फिगर केलं. पण आपण काय करतो, डायमीटर जे असतील ते मोस्टली आपण इवन नंबर मध्ये घेतो, सो दॅट्स वाय वी कन्सिडर 18 mm नॉट अ 17 mm. 16.72 आहे, राउंड ऑफ फिगर केलं तर मी 17 कन्सिडर करू शकतो, बरोबर. पण आपल्याला आपल्याला माहिती आहे डायमीटर हा शक्यतो इवन नंबर मध्ये पाहिजे, दॅट्स वाय 18 mm. सो लेट सी, मिनिमम आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट बाय एम्पिरिकल रिलेशन, जो काही मिनिमम आपल्याला डायमीटर त्यांनी जी काही व्हॅल्यू दिलेली आहे, बरोबर याचं रिलेशन काय, कॅपिटल डी इज इक्वल्स टू 1.25 × d, आणि तो किती येतोय 18 mm. मग आपली व्हॅल्यू पण किती येते 18, बरोबर. त्यामुळे आपली डिझाईन कशी आहे, सेफ आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तुमची जी काही ही व्हॅल्यू येते ही इम्पेरिकल रिलेशन पेक्षा कमी नको, इम्पेरिकल रिलेशन पेक्षा जास्त असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, इम्पेरिकल रिलेशन पेक्षा कमी यायला नको. आणि जर समजा असा केस मध्ये इम्पेरिकल रिलेशन पेक्षा कमी जर असेल तर तुम्हाला इम्पेरिकल रिलेशन सोबतच ती व्हॅल्यू जावी लागेल आणि ती व्हॅल्यू तुम्हाला कन्सिडर करावी लागेल, बरोबर. अशा पद्धतीने ही व्हॅल्यू तुमची 18 mm येते, बरोबर. 16.72 दॅट इज 18 mm, आणि इम्पेरिकल रिलेशन ची व्हॅल्यू सुद्धा 18 mm येते. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन करायचे, एकदम सिंपल आहे डिझाईन प्रोसेस. फक्त जर प्रॉब्लेम व्यवस्थित बघितले तर तुम्हाला लगेच कळेल. नेक्स्ट वन इज डिझाईन ऑफ कपलर. आता कपलर काय असतं बघा, आतापर्यंत आपण काय काय केलं, डिझाईन ऑफ रॉड केलं, बरोबर. त्यानंतर डिझाईन ऑफ कपलर नट केलं, कपलर नट मध्ये आपण लेंथ फायनल केली, कॅपिटल डी म्हणजे डायमीटर फायनल केला. आता आपल्याला या कपलरची डिझाईन प्रोसेस करायची. कपलर इज नथिंग बट वन ऑफ द हॉलो रिजन, अँड देन हॅव्हिंग इनर डायमीटर इज कॅपिटल D1, आउटर डायमीटर ऑफ कपलर दॅट इज कॅपिटल D2, अँड T इज नथिंग बट थिकनेस ऑफ कपलर, बरोबर. आपल्याला या कपलरची डिझाईन प्रोसेस बघायची. सो लेट सी हाऊ टू डिझाईन अवर कपलर. सो आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर दॅट इज D2, तर D2 ची व्हॅल्यू फायनलाइज करायची, बरोबर. सो फॉर्म्युला काय, टेन्साइल फेल्युअरचा, स्ट्रेस इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया. टेन्साइल स्ट्रेस घेतोय त्यामुळे सिग्मा टी कन्सिडर करावं लागेल, लोड नॉर्मल लोड अपॉन एरिया. आता आपल्याला एरिया बघायचा, बरोबर. तर हा हॅचिंग वाला एरिया बघायचा आहे. बघा इथे बघा, D2 म्हणजे मेजर डायमीटर, D1 मायनर डायमीटर. बघा D2 मेजर डायमीटर, D1 मायनर डायमीटर. मग ज्यावेळेस तुमचं इथे फेल्युअर होतंय, बरोबर, इफ देर इज फेल्युअर देन युअर फेल्युअर विल बी इन दॅट सेक्शन, बरोबर. फेल्युअर कुठे होणार आहे, या सेक्शन मध्ये होणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही टेन्साइल लोड म्हणजे दोन्ही साईडने या टर्न बकलला तुम्ही ओढतायत, ओढल्यानंतर तुमचा हा कपलर या सेक्शन मध्ये ब्रेक होतोय, बरोबर. आणि तो ब्रेक झाल्यानंतर तो कसा दिसेल, सो इट लुक्स लाईक दॅट. आपल्याला या हॅचिंगचा जो काही एरिया आहे, दिस इज अवर रेजिस्टिंग एरिया. आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये शिकलो बघा, एखाद्या वस्तूला जर ज्यावेळेस आपण कट करतो, बरोबर, सेक्शनल व्ह्यू, त्याचा सेक्शनल व्ह्यू कसा असतो, ब्लेड जिथे जिथे टच होईल तिथे तुम्हाला हॅचिंग लाईन ड्रॉ करायची असते, बरोबर. मग माझं मी ज्यावेळेस या टर्न बकलला इथून समजा कट केला तर ब्लेड माझा या रिजन मध्ये टच होतोय. आता हा पोर्शन पूर्ण हॉलो आहे, त्यानंतर ब्लेड माझा इथे टच होतोय. सो सेम हिअर, इफ यू कन्सिडर रेजिस्टिंग एरिया देन सो दिस वन इज अवर सेक्शनल व्ह्यू. आपण याला सेक्शनल व्ह्यू सुद्धा म्हणू शकतो, बरोबर, कारण आपल्या फेल्युअर होतंय, त्या कपलरचा फेल्युअर होतोय. आणि तो कसा आपल्याला दिसणार आहे या पद्धतीने, आपल्याला ते फेल्युअर होऊ नये म्हणून आपल्याला या डायमेन्शन कसे पाहिजे, ते स्ट्रॉंग पाहिजे, बरोबर. मग
सगळ्यात पहिले काय तर आपल्याला हा डी टू आणि डी वन, आता आपल्याला डी टू ची व्हॅल्यू फायनलाइज करायची. सो ऍट फर्स्ट वी नो वी हॅव सम इम्पेरिकलरेशन डी वन इज इक्वल्स टू डी प्लस सिक्स, बरोबर. हे आपल्याकडे इम्पेरिकलरेशन आहे. आपण काय घेतो डी वन ची व्हॅल्यू, आपल्याला माहिती आहे डी ची व्हॅल्यू इज 14 mm. सो 14 + 6 इज इक्वल्स टू 20 mm. सो दॅट्स वाय डी वन ची व्हॅल्यू माझी 20 mm आली. आता आपल्याला काय करायचं, एरिया फायनलाइज करायचं. सो आता एरिया, सर्कलचा एरिया आपल्याला माहिती आहे हॉलो सेक्शन आहे, त्यामुळे काय करायचं, या मोठ्या एरियामधनं हा स्मॉल एरिया मायनस केला तर मला हा रेजिस्टिंग एरिया मिळणार आहे, बरोबर. सो दिस इज कॉल्ड रेजिस्टिंग एरिया. हॅचिंग लाईन वाला एरिया आपल्याला कन्सिडर करायचा आहे. मग तो कसं मिळणार आहे, डी टू स्क्वेअर मायनस डी वन स्क्वेअर, 5/4 डी टू, म्हणजे हा मोठा एरिया आहे, त्याच्यातनं हा छोटा एरिया मायनस केला तर मला हा उरलेला एरिया मिळणार आहे. सो दॅट्स वाय 5/4 डी टू स्क्वेअर मायनस डी वन स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुट केली 5/4 डी टू स्क्वेअर मायनस डी वन, डी वन ची व्हॅल्यू आपण या इम्पेरिकल रिलेशनने फायनलाइज केली. सो इट इज 20 mm. सो पुट द व्हॅल्यू ऑफ डी वन एज अ 20 mm हियर अँड एरिया हियर. सो एज वी नो सिग्मा टी टेन्साइल स्ट्रेस 76 इज इक्वल्स टू 5 × 10⁻³ नॉर्मल लोड घेतला मी, बरोबर, डिवाइड बाय 5/4 डी टू स्क्वेअर मायनस डी वन स्क्वेअर. डी वन ची व्हॅल्यू आहे 20 mm. आपण सॉल्व आउट केलं तर तुमची डी टू ची व्हॅल्यू येते 21.99, आणि त्यालाच आपण राऊंड फिगर करून घेतलं, इट इज 22 mm. मग आपण जे काही ही व्हॅल्यू आली तर आपल्याला दरवेळेस इम्पेरिकल रिलेशन सोबत या व्हॅल्यू कम्पेअर करायच्या, बरोबर. जर इम्पेरिकल रिलेशन पेक्षा कमी असेल तर तुमची डिझाईन सेफ राहणार नाही, तुम्हाला इम्पेरिकल रिलेशनची व्हॅल्यू कन्सिडर करावी लागेल. आणि इम्पेरिकल रिलेशन पेक्षा जास्त व्हॅल्यू आली तर तुमची डिझाईन सेफ असणार आहे. सो लेट सी इम्पेरिकल रिलेशन काय सांगतो, ते डी टू इज इक्वल्स टू 1.5 × डी. आपल्याला माहिती आहे डी ची व्हॅल्यू आहे 14 mm, त्याला 1.5 ने मल्टिप्लाय केलं, सो इट इट बिकम्स 21, त्याला राऊंड फिगर करून घेतलं 22. मग आपली जी काही कॅल्क्युलेशन केलेली व्हॅल्यू आहे 22 mm, अँड इम्पेरिकल रिलेशनची व्हॅल्यू सुद्धा आहे 22 mm. सो दॅट्स वाय अवर डिझाईन सेफ फॉर आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर. देन नेक्स्ट वन इज लेंथ ऑफ कपलर नट, दॅट मीन्स कॅपिटल एल. आता कॅपिटल एल काय असतं बघा, परत एकदा सांगतो, कॅपिटल एल इज नथिंग बट लेंथ ऑफ कपलर, या कपलरची लेंथ आहे, बरोबर. जसं आपण इथे स्मॉल एल कॅल्क्युलेट केला लेंथ ऑफ कपलर नट, जशी नटची लेंथ आहे तशी इथे आपल्याला या पॉईंट पासून ते इथपर्यंत ही जी काही लेंथ असते दॅट इज कॉल्ड लेंथ ऑफ कपलर अँड विच इंडिकेट बाय कॅपिटल एल. मग आता ती आपल्याला फायनलाइज करायची. सो वी हॅव इम्पेरिकल रिलेशन कॅपिटल एल इज इक्वल्स टू 6 × डी. सो पुट द व्हॅल्यू ऑफ डी इज इक्वल्स टू 14 mm हियर, देन वी गेट व्हॅल्यू 84 mm. दिस इज अवर लेंथ ऑफ कपलर कॅपिटल एल. नेक्स्ट वन वी हॅव टू कॅल्क्युलेट थिकनेस ऑफ कपलर नट, दॅट इज टी वन, अँड हॅव्हिंग इम्पेरिकल रिलेशन 0.75 × डी. पुट द व्हॅल्यू ऑफ डी हियर, विल गेट टी वन इज इक्वल्स टू 10.5. अँड लास्ट वन थिकनेस ऑफ कपलर, कपलरची थिकनेस स्मॉल टी 1.5 × डी, सो इट इज 7 mm. सो दिस इज ऑल आवर डिझाईन प्रोसेस अँड न्यूमेरिकल विज बेस ऑन टर्न बकल. आता हा प्रॉब्लेम आपण कालच घेतला होता, बरोबर, अर्धा झाला होता आपला, आणि बाकीचे जे आहेत पॉईंट जे आहेत ते सगळे तुम्हाला सॉल्व करायला सांगितले होते, बरोबर. तर सगळ्यांनी सॉल्व केले असतील असं मी कन्सिडर करतोय, आणि ज्यांनी सॉल्व केले त्यांनी उत्तर पण तुमचे क्रॉस चेक करा. केले का सगळ्यांनी क्रॉस चेक उत्तर? हो सर. ओके, सो नाऊ वी हॅव टू सी अनदर न्यूमेरिकल विच बेस ऑन टर्न बकल, बरोबर. आता टर्न बकलचे मी एवढे एक्झाम्पल्स न्यूमेरिकल्स का घेतोय, कारण टर्न बकल वरती हमखास प्रश्न विचारला जातो एक्झाम मध्ये. बघा मी परत एकदा सांगतो, क्वार्टर जॉईंट, नकल जॉईंट, टर्न बकल या तिन्ही पैकी एक 100% असतो एक्झाम मध्ये, त्यामुळे तुम्हाला या तिन्ही पैकी एकाची डिझाईन प्रोसेस ही विचारली जाणार आहे, बरोबर. एक तर डिझाईन प्रोसेस विचारतील किंवा त्याचे न्यूमेरिकल विचारतील. त्यामुळे बघा आपण क्वार्टर जॉईंटचे दोन न्यूमेरिकल घेतले, पहिले त्याची आपण डिझाईन प्रोसेस बघितली, त्यानंतर त्याचे
दोन न्यूमेरिकल घेतले, त्यानंतर नकल जॉइंट ची डिझाईन प्रोसेस बघितली, त्याचे दोन न्यूमेरिकल घेतले, नंतर आपण टर्न बकल ची डिझाईन प्रोसेस बघितली आणि त्याचे दोन न्यूमेरिकल घेतले, आणि आता आपण तिसरा न्यूमेरिकल बघतोय. बरोबर, तर असं हा जो काही न्यूमेरिकल मी घेणार आहे आता पुढचा, तर हा पूर्ण तुम्हाला स्वतः सॉल्व करायचा आहे. बरोबर, जिथे कुठे अडेल मी आहेच, पण सगळ्यांनी स्वतः कॅल्क्युलेशन करायचे आणि न्यूमेरिकल सॉल्व करायचे. बरोबर, सो लेट सी थर्ड न्यूमेरिकल विच बेस्ड ऑन आवर टर्न बकल. न्यूमेरिकल स्टार्ट करण्याच्या आधी एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, प्रत्येकाने तुमच्याकडे पेन, नोटबुक, कॅल्क्युलेटर या तीन गोष्टी सोबत ठेवा, तरच आपल्याला पुढे जायला म्हणजे इंटरेस्ट येईल. कारण जर न्यूमेरिकल एखाद दुसरा फक्त सॉल्व करतोय, उत्तर सांगतोय, बाकीचे सगळे फक्त ऐकतायत, असं नकोय. जोपर्यंत तुम्ही स्वतः न्यूमेरिकल सॉल्व करणार नाही, तर तुम्हाला आयडिया येणार नाही कॅल्क्युलेशन कसे करायचे. बरोबर, परत एकदा सांगतो, हा पेपर जो आहे हा 4 तासाचा पेपर असणार आहे, आणि आता तुम्हाला हळूहळू फिजिकल मोडकडे यायचंय. बरोबर, ज्यावेळेस तुम्ही पेपर सॉल्व करायला जाता, 4 तास कसे निघून जातात कळत सुद्धा नाही. डिझाईनचा पेपर हा लेंदी असतो, त्यामुळे प्रत्येकाने कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करा आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल की ऍक्च्युअल मध्ये सॉल्व कसे करायचे नेमके. सो लेट सी थर्ड न्यूमेरिकल विच बेस ऑन अवर टर्न बकल. सो दीज आर द पार्ट्स ऑफ टर्न बकल. एज वी नो देर इज थ्रेडेड रॉड हॅविंग लेफ्ट हँड थ्रेड अँड राईट हँड थ्रेड. लेफ्ट हँड थ्रेड कशाला म्हणतो आपण, तर जे काही थ्रेड तुमचे लेफ्ट साईडला जात असतील, सो इट्स कॉल्ड लेफ्ट हँड थ्रेड, अँड द थ्रेड मूव्स टुवर्ड्स राईट साईड, राईट हँड साईड, इट्स कॉल्ड राईट हँड थ्रेड. देन नेक्स्ट वन इज कपलर नट. सो दिस इज अवर कपलर नट, इथे सुद्धा दिसतं या ड्रॉइंग मध्ये. सो दिस इज अवर कपलर नट, देन दिस इज थ्रेडेड रॉड, अँड दिस हेक्झागोनल पोर्शन इज कॉल्ड एज हॉलो पोर्शन इज कॉल्ड एज कपलर. सो दिस इज अवर थर्ड पार्ट, कपलर. सो दीज आर द थ्री पार्ट ऑफ अवर टर्न बकल एंड वी हॅव टू डिझाईन इच अँड एव्हरी पार्ट ऑफ अवर टर्न बकल. नॉमिन क्लेचर परत एकदा सांगतो जे नवीन आहे त्यांच्यासाठी, डीसी इज नथिंग बट कोर डायमीटर. सो हिअर इज डीसी. जर आपण थ्रेडेड रॉड जर बघितला तर डीसी इज विच इज अवर कोर डायमीटर, त्यालाच आपण मिनिमम डायमीटर सुद्धा म्हणतो. देन डी इज मेजर डायमीटर, या थ्रेडेड पोर्शनचं जे काही टॉप टू बॉटम जो काही डायमीटर असेल दॅट इज कॉल्ड मेजर डायमीटर, त्यालाच आपण नॉमिनल डायमीटर सुद्धा म्हणतो. पी इज नथिंग बट पीच ऑफ थ्रेड, दोन थ्रेड मधलं कॉन्झिक्युटिव्ह थ्रेड मधलं डिस्टन्स, दॅट इज कॉल्ड पीच. देन एल इज इक्वल टू लेंथ ऑफ थ्रेड, सॉरी लेंथ ऑफ नट स्मॉल एल, या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंतचं हे जे काही डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड लेंथ ऑफ नट, कपलर नट. एन इज इक्वल टू नंबर ऑफ थ्रेड्स, किती थ्रेड्स तुमचे प्रोव्हाइड केलेले आहेत ते दिलेले. देन कॅपिटल डी इज आउटर डायमीटर ऑफ कपलर नट, हा जो काही कपलर नट आहे त्याचा आउटर डायमीटर. देन डी वन इनर डायमीटर ऑफ कपलर, कॅपिटल डी टू आउटर डायमीटर ऑफ कपलर, स्मॉल टी दॅट इज थिकनेस ऑफ कपलर, अँड कॅपिटल एल, कॅपिटल एल इज नथिंग बट लेंथ ऑफ कपलर, या पॉइंट पासून ते इथपर्यंत या दोघं ही जी काय डिस्टन्स असेल हॉरिझॉन्टल दॅट इज कॉल्ड लेंथ ऑफ कपलर. सो दिस इज नॉमेनक्लेचर, अँड लेट सी अवर नेक्स्ट न्यूमेरिकल, न्यूमेरिकल नंबर थर्ड. डिझाईन अ टर्न बकल टू कॅरी अ पूल टाइप लोड इज इक्वल्स टू 100 किलो न्यूटन. बघा लोड किती दिला आपल्याला आता 100 किलो न्यूटन. द टायर रॉड अँड नट आर मेड बाय सेम मटेरियल, म्हणजे जो काही तुमचा रॉड असणार आहे तो आणि तुमचा जो काही नट आहे कपलर नट हा दोन्ही सेम मटेरियलने बनलेला आहे. बरोबर, हॅव्हिंग परमिसिबल स्ट्रेसेस, स्ट्रेसेस दिले त्यांनी, टेन्साईल स्ट्रेस सिग्मा टी इज इक्वल्स टू 75 न्यूटन पर एम स्क्वेअर, अँड परमिसिबल शिअर स्ट्रेस इज इक्वल टू 30 न्यूटन पर एम स्क्वेअर. आता परमिसिबल, परमिसिबल या शब्दाचा अर्थ काय, कोण सांगेल बघा तुमच्यापैकी. परमिसिबल मिनिंग ऑफ वर्ड परमिसिबल बोला. परमिसिबल शब्दाचा अर्थ काय होतो, अलोएबल.
येस अलाउेबल परमिसिबल म्हणजेच काय, थोडक्यात या स्ट्रेस पर्यंत तुमचं डिझाईन प्रोसेस सेफ असणार आहे, बरोबर. याच्यापेक्षा जास्त गेलं तर तुमचे डिझाईन काय होणार आहे, फेल होणार आहे. म्हणजे जो काही कॉम्पोनंट आहे, मग तो टायर रॉड असेल म्हणजे थ्रेडेड रॉड असेल तो, किंवा मग कपलर नट असेल किंवा कपलर, तर यांच्यामध्ये टेन्साईल जो काही पूल टाईपचा लोड आहे, तर तो 75 न्यूटन पर एम स्क्वेअर पर्यंत तुमची टर्न बकल जी आहे ती सस्टेन करणार आहे. याच्यापेक्षा जास्त गेलं तर तुमचं फेल्युअर म्हणजे तुमचा टर्न बकल ब्रेक होऊ शकतो. त्यानंतर शिअर स्ट्रेस, जसे आपण म्हणतो की त्याचा तुकडा पडतो, बरोबर. सो शिअर स्ट्रेस, परमिसिबल शिअर स्ट्रेस इज 30 न्यूटन पर एम स्क्वेअर, असे त्यांनी गिवन डेटा दिलेला आहे, बरोबर. आता आपल्याला काय करायचं, पहिले गिवन डेटा आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. लोड पी इज इक्वल्स टू 100 किलो न्यूटन, त्यालाच मी न्यूटन मध्ये कन्वर्ट करून घेतो, बरोबर, बाय मल्टीप्लाय बाय 10 × 10³. देन आता जर लोड लिहिला, लगेच त्याच्या खाली काय करायचं, डिझाईन लोड कॅल्क्युलेट करून ठेवायचा. नाहीतर काय होतं, तुम्ही लोड लिहिला त्यानंतर डिझाईन लोड समजा कॅल्क्युलेट करायचा विसरून गेले, त्यामुळे सगळ्यात पहिले काय करायचं, लोड लिहून घेतला गिवन डेटा मध्ये, आणि गिवन डेटा प्रत्येक वेळेस सगळ्यांनी लिहायचा आहे. कारण काय होतं, गिवन डेटा लिहिला थोडासा वेळ जातो आपला, पण आपल्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होतात, बरोबर. कारण इथे तुम्हाला किलो न्यूटन मध्ये दिलेलं आहे, आपल्याला त्याला न्यूटन मध्ये करून घ्यायचं आहे, बरोबर. कारण लोड हा बाकीचे जे काही स्ट्रेसेस आहेत ते आपण इथे न्यूटन मध्ये घेतोय, त्यामुळे लोड पण आपल्याला 10 न्यूटन मध्येच घ्यावा लागेल. मग सगळ्यात पहिले लोड लिहून घेतला, त्यानंतर पहिली स्टेप, पहिले डिझाईन लोड कॅल्क्युलेट करून घ्यायचा. सो फॉर्म्युला और रिलेशन काय, 1.25 × P मल्टीप्लाय करून घेतलंय. सो अवर डिझाईन लोड विल बी 1.25 × 10³. देन सिग्मा टी, टेन्साइल स्ट्रेस किती आहे, 75 न्यूटन पर एम स्क्वेअर. अँड शिअर स्ट्रेस, परमिसिबल शिअर स्ट्रेस इज 30 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. असे आपण पहिले गिवन डेटा लिहून घेतला. आता याच्या पुढे काय करायचं आपल्याला सांगता येईल कोणाला, नेक्स्ट स्टेप काय असू शकते. तर करावं लागेल. ऋषिकेश आवाज नाही येत तुझा. तर डीसीची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल टेन्सिल स्ट्रेस वरनं, येस सिग्मा टी वरून. बरोबर, एक्झॅक्टली. बघा, प्रत्येकाने कॅल्क्युलेशन करायचंय. ज्यावेळेस आपण डिझाईन प्रोसेस करतो, डिझाईन ऑफ टर्न बकल, स्टेप नंबर वन दॅट इज डिझाईन ऑफ रॉड. जो काही टायर रॉड त्यांनी दिलेला आहे थ्रेडेड रॉड, त्याची आपल्याला डिझाईन प्रोसेस करायची. मग आपण काय करतोय, टेन्साइल फेल्युअर घेतो. बघा, आता इथे परत आपण हा टायर रॉड घेतला, ज्यावेळेस मी टेन्साइल लोड म्हणजे पूल टाईपचा लोड अप्लाय करणार आहे, माझी डिझाईन माझा रॉड हा इथून ब्रेक होण्याचे चान्सेस असतात, बरोबर. मग आपण कन्सिडर करू की इथून ब्रेक होतोय माझा, मग त्यामुळे मी स्ट्रेस कसा घेतला, सिग्मा टी लोड अपॉन एरिया. अगेन कन्सिडर डिझाईन लोड, क्रॉस सेक्शन एरिया असा मिळणार आहे, एरिया घेतला पाय बाय 4 DC² पुट द व्हॅल्यू, सिग्मा टी दिलेला 75, डिझाईन लोड दिलेला 1.25 × 10³, अँड हा 4 मी त्याला न्यूमरेटर मध्ये टाकलो, डिवाइड बाय पाय इंटू DC². सो कॅल्क्युलेट इट अँड टेल मी व्हॅल्यू ऑफ DC, दॅट मीन्स अवर कोर डायमीटर. तर DC 46.06 mm. बर, बाकीच्यांनी पण सॉल्व करा आणि मला उत्तर सांगायचे. आणि सर डी ची व्हॅल्यू 56 राउंड कर, राउंड फिगर करून. ओके, बाकीच्यांनी पण कॅल्क्युलेशन करा, मधूनच कोणाला पण विचारणार आहे. सर 46 मी हा तो पण तुम्ही अटेंडन्स मार्क करतो, बाकीच्यांनी कॅल्क्युलेशन करत राहा. हा बोल, कोण सांगत होतं उत्तर, 46.06. 46.06, पण कसली व्हॅल्यू आहे ती, टेन्साइल फेल्युअर नाही. आपण व्हॅल्यू कशा, हा डीसीची व्हॅल्यू फाइंड करतो ना, डीसी दॅट मीन्स कोर डायमीटर. प्रत्येकाने कॅल्क्युलेट करा. बघा, कॅल्क्युलेशन केलं, डीसीची व्हॅल्यू आली माझी 46.06 mm, बरोबर. या रिलेशनने आपण डीसीची व्हॅल्यू फायनलाइज केली. देन आपल्याकडे आता स्टँडर्ड टेबल नाहीये, बरोबर, स्टँडर्ड टेबल नाही, त्यामुळे आपल्याला
डायरेक्ट या रिलेशन ने नॉमिनल डायमीटर म्हणजे हा जो काही माझा मेजर डायमीटर आहे याची व्हॅल्यू फायनलाइज करायची. सो जे काही उत्तर आलेलं असतं त्यालाच डिवाइड बाय 0.84 केलं तर तुम्हाला लगेच डी ची व्हॅल्यू मिळणार आहे. बरोबर, त्यामुळे कॅल्क्युलेटर युज करताना या छोट्या छोट्या ट्रिक्स लक्षात ठेवा. तुमचं एकदा का डीसी ची व्हॅल्यू आली, जर टेबल नसेल तर डायरेक्ट डिवाइड बाय 0.84 केलं, जे काही आन्सर असेल त्याला डिवाइड बाय 0.84 केलं, यु विल गेट व्हॅल्यू ऑफ डी. तर सांगा बरं मला डी ची व्हॅल्यू किती येते. 54.83 किंवा 84. बरोबर, बघा आता 54.84 ही व्हॅल्यू येते, मग मी त्याला काय करतोय राऊंड अप राऊंड फिगर करून काय करतोय 56. बरोबर, इथे मी 55 करू शकलो असतो, पण आपण काय करतो डायमीटरच्या ज्या काही व्हॅल्यूज असतात त्या इव्हन नंबर मध्ये ठेवायचा प्रयत्न करतो. दॅट्स वाय इट बिकम्स 56 mm. प्रत्येकाची व्हॅल्यू आली 56. 54.83 येत असेल त्याला आपण राऊंड फिगर करून 56 करतोय. बरोबर, सो दिस इज अवर फर्स्ट स्टेप. सगळ्यात पहिले काय करायचंय, कोर डायमीटर फायनलाइज करायचंय. कोर डायमीटर फायनलाइज केला त्यानंतर टेबल असेल तर टेबल रेफर करा, अदरवाइज यूज दिस रिलेशन अँड फायनलाइज युअर नॉमिनल और मेजर डायमीटर. आता नॉमिनल डायमीटर किंवा मेजर डायमीटर फायनलाइज झाला 56 mm, पुढची स्टेप काय असेल कोण सांगेल. डिझाईन कन्सिडरेशन. येस, डिझाईन कन्सिडरेशन म्हणजेच आपल्याला इम्पेरिकल रिलेशन जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. बरोबर, सो दिस इज अवर इम्पेरिकल रिलेशन. मग इम्पेरिकल रिलेशन मध्ये आपला डी जो आहे तो आहे 56 mm. 56 mm आपण डी फायनलाइज केलाय तर आपल्याला आता या पुढच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सगळ्या फायनलाइज करून घ्यायचे. सो लेंथ ऑफ कपलर नट स्मॉल एल त्याला आपण 56 कन्सिडर करू. हा, त्यानंतर आउटसाइड डायमीटर कॅपिटल डी 1.25 × D. आपल्याला माहिती आहे डी आपला 56 mm आहे त्यामुळे 70 mm. बरोबर, त्यानंतर डी वन आउट इनर डायमीटर ऑफ कपलर डी प्लस 6, डी ची व्हॅल्यू आहे 56. सो 56 + 6 व्हॅल्यू येते माझी 62. ठीक आहे, या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट करायच्या प्रत्येकाने आणि त्यानंतर नोट डाऊन करून घ्यायच्या. तोपर्यंत मी अटेंडन्स मार्क करतो. इज इट ओवर? कॅल्क्युलेट केले सर प्रत्येकाने कॅल्क्युलेट कारण कसं आहे की कॅल्क्युलेशन केलं नाही तर समजणारच नाही डिझाईन प्रोसेस कशी केली ती. ओके, आता याच्यानंतर स्मॉल एल 28.79 आला. स्मॉल एल 28.79. ओके, पुढे पुढे ज्यावेळेस आपण जातो त्यास. बरं, ठीक आहे. सो डिझाईन कन्सिडरेशन म्हणजे इम्पेरिकल रिलेशनने आपण काय केलं, सगळे डायमेन्शन फायनलाइज करून घेतली. आता आपल्याला काय करायचं, डिझाईन प्रोसेस जी आहे ती स्टार्ट करायची. सो अगेन बस स्टेप सगळ्या सेम आहेत, फक्त काय करायचं तुमच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या बदलत जाणार आहे. सो शिअर स्ट्रेस डिझाईन लोड अपॉन एरिया. एरिया काय पाय, सर्क्युलर क्रॉस सेक्शन असणार आहे त्यामुळे पाय आपण कन्सिडर केलं सर्कमफरन्स साठी. देन डीसी, इथे रूट्स मध्ये आपलं शेअरिंग फेल्युअर होणार त्यामुळे आपण डीसी कन्सिडर केलं. आणि एल इज नथिंग बट लेंथ ऑफ कपलर नट. पुट द व्हॅल्यू, शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू आहे 38 mm, डिझाईन लोड आहे 6.25 × 10³, अँड देन डीसी, डीसी ची व्हॅल्यू किती आहे 10.23. बरोबर, डीसी आता इथे आपल्याला सगळ्या व्हॅल्यू पुटअप करायच्या आहेत. बरोबर, सो
टाऊ किती दिलेला आहे आपल्याला, शिअर स्ट्रेस? इट इज 30 mm, सॉरी 30 न्यूटन पर m स्क्वेअर. आवाज येतोय माझा सगळ्यांना? हो सर, येतो. हा, डिझाईन लोड जो आहे तो डिझाईन लोड आपला 125 × 10³. देन डीसी, डीसीची व्हॅल्यू किती आली होती आपली? इट इज 46.06 mm × l. बरोबर, आता कॅल्क्युलेट करायला मला सांगा उत्तर किती येतंय. एल किती आला? एल माझा जो एल आलेला आहे तो मी दाखवतो इथे, 28.79 mm. लेट सी टाऊ सिग्मा स्ट्रेस, सॉरी शिअर स्ट्रेस, त्याची व्हॅल्यू आहे 30 mm. डिझाइन लोड 125 × 10³ डिवाइड बाय पाय इंटू डी सी, डी सी ची व्हॅल्यू किती आपली? 46.06 इंटू एल. कॅल्क्युलेट केलं मी, एल ची व्हॅल्यू येते माझी 28.79. बरोबर, आपल्याकडे इम्पेरियल करिलेशन काय आहे, स्मॉल एल इज इक्वल्स टू डी टू 1.25 डी, मग ती किती येते? माझा जो काही डी आलेला आहे तो माझा 56 mm होता. बरोबर, आपण आज सुरुवातीला कॅल्क्युलेट केलं होतं, सो त्यालाच मी लेंथ ऑफ कपलर नट सुद्धा कन्सिडर केला. एल इज इक्वल्स टू डी इज इक्वल्स टू 56 mm. सो दिस इज अवर लेंथ ऑफ कपलर नट. आता पुढे आपल्याला काय करायचंय, कॅपिटल डी फायनलाइज करायचंय. बरोबर, सो कॅपिटल डी लेंथ ऑफ सॉरी डायमीटर ऑफ कपलर नट, कॅपिटल डी फॉर्म्युला काय बघा, पाय बाय 4 d² मायनस इथे आपण 56 इंच इन्सर्ट करू, अँड देन नॉर्मल लोड. नॉर्मल लोड तुम्हाला किती दिलेला होता? 100. अँड देन सिग्मा, सिग्मा टी किती होता आपला? 75 mm. बरोबर, बघा हे जे आहे हे सगळं आपल्या मागच्या न्युमेरिकल्स चे होते, त्यामुळे व्हॅल्यू आता चेंज केले. आता आपल्याला आन्सर फायनलाइज करायचं, सो लेट सी, डी इज अवर 56 mm स्मॉल डी, देन पुट द व्हॅल्यू इन दॅट फॉर्म्युला, मेक शुअर दॅट वी यूज हिअर नॉर्मल लोड नॉट अ डिझाईन लोड. बरोबर, आता आपण कपलर नट बघतोय त्यामुळे इथे डिझाईन लोड नाही, फक्त नॉर्मल लोड घ्यावा लागेल जो आहे आपला 100 × 10³ न्यूटन. मग ती व्हॅल्यू पुट केली, पाय बाय 4 कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. सो स्मॉल डी आपण मागच्या फॉर्म्युला, मागच्या पहिले आपण नॉमिनल डायमीटर फायनलाइज केला होता, तो होता आपला 56 mm. सो कॅल्क्युलेट इट अँड टेल मी व्हॅल्यू ऑफ डी, कॅपिटल डी किती येतोय? 69.52 mm. 69.52 mm. बरोबर, येस, माझ्याकडे पण सेम आन्सर आला, 69.52, आणि त्यालाच आपण राऊंड फिगर करून घेऊ, दॅट इज 70 mm. बरोबर, मग आपण जे काही इम्पेरिकल रिलेशनने कॅल्क्युलेट केलं होतं, बरोबर, कॅपिटल डी तो होता आपला 1.25 × 2, म्हणजे किती असतो होता आपला 70 mm. बरोबर, आणि इथे तो किती येतोय? तो कॅपिटल डी 70. त्यामुळे आपली ही जी काही डिझाईन प्रोसेस असेल ती कशी आहे? सेफ आहे. त्यानंतर पुढची स्टेप आहे आपल्याला डिझाईन ऑफ कपलर. आता डिझाईन ऑफ कपलर म्हणजे काय? आपल्याला कॅपिटल डी टू ची व्हॅल्यू फायनलाइज करायची, पण बिफोर कॅल्क्युलेटिंग कॅपिटल डी टू वी हॅव टू कॅल्क्युलेट कॅपिटल डी वन, अँड इम्पेरिकल रिलेशन इज कॅपिटल डी वन इज इक्वल्स टू डी प्लस 6. बरोबर, आपला डी किती आहे? 56 mm, अँड डी वन विल बी 62 mm. बरोबर, मग आता इथे काय आहे, फक्त डी वन चे व्हॅल्यू पुटअप करता जायचं आहे, 62 mm. देन सिग्मा टी, सिग्मा टी आपल्याला दिलेला आहे त्यांनी 75
न्यूटन पर एम स्क्वायर बरोबर. एंड लोड लोड जो आहे तो आहे नॉर्मल लोड 100 × 10³. लेट सी, डी वन ची व्हॅल्यू फायनलाइज केली मी. डी वन चा इम्पेरिकल रिलेशन आहे, डी वन इज इक्वल्स टू डी प्लस सिक्स. मग डी आपल्याला माहिती आहे 56 mm, प्लस सिक्स केलं 62 mm आला. देन एरिया, एरिया कसा कॅल्क्युलेट केला मी, कॅपिटल डी टू स्क्वेअर मायनस स्मॉल डी वन स्क्वेअर, सॉरी कॅपिटल डी टू स्क्वेअर मायनस कॅपिटल डी वन स्क्वेअर. मग इथे डी वन ची व्हॅल्यू टाकली मी 62, त्यानंतर या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट केल्या, सिग्मा टी दिलेला 75, नॉर्मल लोड 100 × 10³ डिवाइड बाय दिस एरिया 5/4 डी टू स्क्वेअर मायनस 62 स्क्वेअर. 62 इज आवर डी वन व्हॅल्यू ऑफ डी वन. सो कॅल्क्युलेट इट अँड टेल मी व्हॅल्यू ऑफ डी टू. 74.44 mm. 74.44 एक्झॅक्टली. बाय माझ्याकडे जी व्हॅल्यू ती पण 74.44, त्यालाच आपण म्हणतो 76 mm. ओके, आता इम्पेरिकल रिलेशनने जर बघितलं आपण, तर इम्पेरिकल रिलेशनने डी टू ची व्हॅल्यू येते माझी 84 mm. 84 बरोबर, 84 mm. बघा आता इथे माझी व्हॅल्यू येते 84 mm इम्पेरिकल रिलेशन, आणि इथे नॉर्मल कॅल्क्युलेशन केली तर माझी डी टू ची व्हॅल्यू येते. बघा इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या, डी टू ची व्हॅल्यू आली 76 mm. पण इम्पेरिकल रिलेशन काय सांगतो, 1.5 × d, म्हणजे डी आपला आहे 56 mm, त्याला मी 1.5 ने मल्टिप्लाय केलं, सो इट बिकम्स 84 mm. आता कॅल्क्युलेशन करून माझी व्हॅल्यू येते 76 आणि इम्पेरिकल रिलेशन ने येते 84. मग याच्यातली आपल्याला कोणती कन्सिडर करावी लागेल, 84 बरोबर, बिकॉज दिस व्हॅल्यू इंडिकेट्स दॅट मिनिमम व्हॅल्यू, मिनिमम आउटसाइड डायमीटर जो आहे इम्पेरिकल रिलेशन द्वारे येणारा तो आहे 84 mm, आणि आपण कॅल्क्युलेट करतोय तो येतोय 76 mm. मग दोन्ही जर 76 कन्सिडर करून मी जर मॅन्युफॅक्चरिंग केलं तर माझा टर्न बकल ब्रेक होऊ शकतो बरोबर. तो ब्रेक होऊ नये म्हणून मी काय करतोय, तर याच्याऐवजी हा 84 ही व्हॅल्यू कन्सिडर करतोय बरोबर. त्यानंतर नेक्स्ट स्टेप दॅट इज इम्पेरिकल फॉर कॅपिटल एल, कॅपिटल एल साठी रिलेशन काय, 6 × d. आपल्याला माहिती आहे डी ची व्हॅल्यू आहे 56 mm, त्याला आपण 6 ने मल्टिप्लाय केलं तर ती व्हॅल्यू येते 336 mm. अँड लास्ट स्टेप टी वन, 56 × 0.75 इट बिकम्स 42 mm. अँड नेक्स्ट वन थिकनेस ऑफ कपलर 0.5 × d, 0.5 × d, डी ची व्हॅल्यू आहे 56 mm, त्याला मल्टिप्लाय केलं मी व्हॅल्यू येते 28 mm. सो इन दिस वे वी डिझाईन अवर टर्न बकल. परत एकदा आपण सुरुवातीपासून बघू, शॉर्ट रिव्ह्यू बघू आणि मग आपण स्टॉप करू. सो दिस इज अवर न्यूमेरिकल थर्ड, ते गिव्ज अस नॉर्मल लोड 100 kN, त्याला आपण न्यूटन मध्ये कन्वर्ट केलं. देन कॅल्क्युलेट डिझाईन लोड, 1.25 ने मल्टिप्लाय केलं, डिझाईन लोड आला 125 × 10³ न्यूटन. देन सिग्मा टी 75 N·m². देन टाउ शिअर स्ट्रेस 30 N·m². मग यामध्ये आपली पहिली स्टेप असते डिझाईन ऑफ रॉड. डिझाईन ऑफ रॉड आपण कसं कॅल्क्युलेट करतो, सो बाय कन्सिडरिंग टेन्साइल स्ट्रेस पी डिझाईन अपॉन एरिया. थ्रेडेड सेक्शन आहे त्यामुळे डिझाईन लोड कन्सिडर करायचा, क्रॉस सेक्शन एरिया असा मिळणार आहे, एरिया सर्क्युलर आहे त्यामुळे 5/4 dc² घेतलं, dc इज नथिंग बट कोर डायमीटर. व्हॅल्यू पुटअप केल्या आपल्याला मिळालं dc इज इक्वल्स टू 46.06 mm. त्यानंतर आपल्याकडे स्टँडर्ड टेबल नाही आहे त्यामुळे आपण नॉमिनल डायमीटर जो आहे तो कॅल्क्युलेट केला बाय युझिंग दिस रिलेशन डिवाइड बाय 0.84. या डी सीला 0.84 ने डिवाइड केलं देन विल गेट नॉमिनल डायमीटर, अँड त्यानंतर आपण त्याला राऊंड फिगर करून घेतलं 56 mm. एकदा का नॉमिनल डायमीटर फायनलाइज झाला त्यानंतर इम्पेरिकल रिलेशन्सने आपण सगळे डायमेन्शन फायनलाइज करून घेतले. त्यानंतर डिझाईन ऑफ कपलर नट,
कपलर नट साठी स्ट्रेस शेअर स्ट्रेस घेणारे लोड अपॉन एरिया. अगेन थ्रेड सेक्शन आहे त्यामुळे डिझाईन लोड कन्सिडर करायचा. पाय इंटू डी सी इंटू एल व्हॅल्यू पुटअप केल्या, एल ची व्हॅल्यू मिळाली 28.79. पण इम्पेरिकल रिलेशन काय सांगतो की एल इज इक्वल्स टू डी टू 1.25 डी. मग त्याच्याने जर बघितलं तर आपला डी ची व्हॅल्यू आहे 56 mm, म्हणून आपण एल ची व्हॅल्यू पण किती घेतली 56 mm. त्यानंतर नेक्स्ट स्टेप टेन्साइल फेल्युअर, म्हणजे आपल्याला कपलर नट जो आहे त्याचा मेजर डायमीटर कॅल्क्युलेट करायचा आहे. सिग्मा टी, आता इथे मी नॉर्मल लोड घेतलाय बरोबर, थ्रेडेड सेक्शन नाहीये त्यामुळे इथे नॉर्मल लोड घेतला. लोड अपॉन एरिया, एरिया कॅल्क्युलेट केला, डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर व्हॅल्यू फायनलाइज केल्या. स्मॉल डी आहे आपला 56, ती पुटअप केली व्हॅल्यू, देन विल गेट स्मॉल डी इक्वल्स टू 69.52. त्याला राऊंड फिगर करून घेतलं 70 mm. त्यानंतर इम्पेरिकल रिलेशन सोबत चेक केलं, इम्पेरिकल रिलेशनची व्हॅल्यू पण 70 mm येते, त्यामुळे आपली डिझाईन प्रोसेस ही सेफ आहे. त्यानंतर डिझाईन ऑफ कपलर, या कपलरला आपला आता डिझाईन करायचे. त्यानंतर टेन्साइल स्ट्रेस घेतला, लोड अपॉन एरिया, इथे सुद्धा मी नॉर्मल लोड कन्सिडर करतो. देन एरिया, एरिया कसा मिळणार आहे, डी टू स्क्वेअर मायनस डी वन स्क्वेअर. डी वन ची व्हॅल्यू इम्पेरिकल रिलेशनने फायनलाइज केली, डी प्लस सिक्स केलं तर ती येते 62 mm. त्यानंतर एरिया फायनलाइज केला, पाय बाय फोर डी टू स्क्वेअर मायनस 62 स्क्वेअर. देन व्हॅल्यू पुटअप केला या फॉर्म्युलामध्ये, सिग्मा टी ची व्हॅल्यू 75, नॉर्मल लोड 100 × 10³, पाय बाय फोर डी टू स्क्वेअर मायनस डी वन जी आहे ती 62 mm, तो आपण इथे इन्सर्ट केला. व्हॅल्यू मिळाली मला डी टू ची 74.44, त्यालाच आपण राऊंड फिगर करून घेतलं 76 mm. मग मी इम्पेरिकल रिलेशन सोबत चेक केलं, मग इम्पेरिकल रिलेशन सोबत चेक करताना मला असं आढळलं की इम्पेरिकल रिलेशनच्या व्हॅल्यू या जास्त आहे आणि आपली येते ती व्हॅल्यू कमी येते. मग दोन ही जर घेतली तर डिझाईन फेल होऊ शकते, त्यामुळे आपल्याला या 84 ने व्हॅल्यू कन्सिडर करावी लागेल. अँड लास्ट वन, लेंथ ऑफ कपलर नट बिटवीन नट दॅट इज कॅपिटल एल, 6 × डी व्हॅल्यू फायनलाइज केली. देन थिकनेस ऑफ कपलर नट टी वन 0.75 × डी व्हॅल्यू पुट केली. अँड लास्ट वन थिकनेस ऑफ कपलर स्मॉल टी 0.5 × डी हा इम्पेरिकल रिलेशनने आपण फायनलाइज केली व्हॅल्यू. अशा पद्धतीने आपण डिझाईन प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट केली. तर याच्यात कोणाला अडचण काही? हॅलो, हॅलो, काही अडचण कोणाला याच्यात? नो सर. ओके, ठीक आहे, चला काही अडचण नसेल तर आपण स्टॉप करू. पुढच्या लेक्चरला, म्हणजे जो काही आपला येणार असेल लेक्चर, तर त्या लेक्चरला आपल्याला जे काही डिझाईन ऑफ लिव्हर हे मेन कन्सेप्ट आपल्याला बघायचे, तर डिझाईन ऑफ लिव्हर बघायचे, त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस बघायची. त्यानंतर एक सगळ्यात महत्वाची नोटीस होती तुमच्यासाठी, तुमची जी काही क्लास टेस्ट असणार आहे, क्लास टेस्ट 1 तुमची शेड्यूलनुसार 28, 29, 30 होती बरोबर, तर ती पोस्टपोन झालेली आहे. तुमची क्लास टेस्ट ही 11, 12, 13 मी ग्रुपवरती मेसेज टाकणार आहे, तर त्या हिशोबाने तुमचा अभ्यास करा सगळ्यांनी. 11, 12, 13 नोव्हेंबर मध्ये या दरम्यान तुमची क्लास टेस्ट होणार, त्यामुळे सगळ्यांनी त्या हिशोबाने प्रिपेअर राहायचं. ओके, सो यू कॅन लिव्ह नाऊ.